गुड आफ्टरनून एवरीवन. इलेक्ट्रिक मोटर अँड ट्रान्सफॉर्मर या सब्जेक्टचं आता आपण 9वं प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत. प्रॅक्टिकलचं नाव आहे टू परफॉर्म द OCSC मीन्स ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट टेस्ट ऑन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर टू डिटरमाइन द इक्विवॅलंट सर्किट कॉन्स्टंट्स. ओके, सो आता या ट्रान्सफॉर्मरवरती आपण काय करणार आहे, एकदा ओपन सर्किट टेस्ट परफॉर्म करणार आहे आणि एकदा शॉर्ट सर्किट टेस्ट परफॉर्म करणार आहे. ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट करणं म्हणजे नेमकं काय, की ह्या ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी साईड एकदा ओपन ठेवायची म्हणजे पुढे काहीच कनेक्ट करायचं नाही. फक्त ओपन टर्मिनल व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण हे वायर अशा मोकळ्या तर ठेवू शकत नाही. ओके, सो याच्या अक्रॉस व्होल्टेज मेजर करण्यासाठी मी याच्या अक्रॉस व्होल्टमीटर लावतो, पण लोड दिला नाही म्हणजे हा काय सेकंडरी साईड माझी ओपन आहे. ओके, आणि शॉर्ट सर्किटच्या वेळेस मी काय करणार, इथे एक ॲमीटर टाकणार म्हणजे थोडक्यात काय होणार की ही सेकंडरी साईड माझी शॉर्ट होऊन जाईल, म्हणजे हा माझा पाथ कम्प्लीट होऊन जाईल, याच्यातनं करंट फ्लो होणार आहे, म्हणून ती शॉर्ट सर्किट कंडिशन झाली. एक लक्षात ठेवा, ओपन सर्किट टेस्टला काय करायचं, व्होल्टमीटर कनेक्ट करायचं, आणि शॉर्ट सर्किट टेस्टला ॲमीटर कनेक्ट करायचं, जेणेकरून आपल्याला क्लॅरिफिकेशन येतं की ही ओपन सर्किट टेस्ट आहे की शॉर्ट सर्किट टेस्ट आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, की ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट ही का ट्रान्सफॉर्मरवरती परफॉर्म करावी लागते, तिचा मागचा पर्पज काय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सर्किट कॉन्स्टंट काढावं लागतं. सर्किट कॉन्स्टंट याचा अर्थ काय, की जसा ट्रान्सफॉर्मेशन रेशो के तो आपल्याला फाइंड आउट करता येतो त्याच्यावरनं, त्या ट्रान्सफॉर्मेशन रेशोवरनं आपण ठरवू शकतो की हा ट्रान्सफॉर्मर स्टेप अप आहे की स्टेप डाऊन आहे. सेकंड थिंग, ही टेस्ट आपण ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी आणि रेग्युलेशन काढण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो. ओके, सो आता आपण कनेक्शन बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला OC टेस्ट परफॉर्म करायची. OC याचा अर्थ काय, ओपन सर्किट टेस्ट. एकदम सिंपल कनेक्शन आहे, याच्यामध्ये काहीच कॉम्प्लिकेशन्स नाही आहे. ओके, बघा, सप्लाय व्होल्टेज दिलं ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस काय केलेलं, व्होल्टमीटर कनेक्ट केलेलं आहे. पुन्हा बघा, ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस मी काय केलं, व्होल्टमीटर कनेक्ट केलं. ओके, व्होल्टमीटरपासून कुठे गेलेलं कनेक्शन, ॲमीटरला गेलेलं आहे. बघा, व्होल्टमीटरपासून कनेक्शन कुठे गेलं, ॲमीटरला कनेक्शन गेलं. ॲमीटरपासून पुढे कुठे गेलेलं आहे, ते वॅटमीटरला गेलं आहे. MC शॉर्ट केलेलं आहे, बघा. ओके, त्याच्यानंतर L मधून निघाली वायर, ती कुठे गेली, ट्रान्सफॉर्मरच्या फेजला गेली. ओके, आणि ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलमधून पुन्हा ती वायर निघाली, ती कुठे गेली, वॅटमीटरच्या रेंजला गेली. इथे बघा, 300 मी कनेक्ट केलेलं आहे, दिसतोय 300 कनेक्ट केलेलं आहे. ओके, आणि पुन्हा तिथून एक वायर टाकली, ती कुठे गेली, व्होल्टमीटरच्या रेंजला गेली. सो प्रायमरी साईडचे कनेक्शन माझे झाले. बघा, इथे पण तेच केलं होतं, ॲमीटरपासून कुठे गेला, वॅटमीटरच्या एमला गेला, MC शॉर्ट केला, L पासून निघाला तो LV च्या फेज टर्मिनलला म्हणा किंवा पॉझिटिव्ह टर्मिनलला म्हणा, तिथे गेला, आणि निगेटिव्ह टर्मिनलपासून तो कुठे गेला, एक वॅटमीटरच्या रेंजला गेली आणि तिथून व्होल्टमीटरला गेली. सेकंडरी साईडला काय दिसतंय, डायरेक्टली व्होल्टमीटर कनेक्ट केलेले. बघा, सेकंडरी साईडला काय केलेलं, मी व्होल्टमीटर कनेक्ट केले. आता तुम्ही जर डायग्राम केअरफुली बघितली तर तुम्ही बघा, हा ट्रान्सफॉर्मर स्टेप अप मोडमध्ये वापरायचं आहे, म्हणजे थोडक्यात मला काय करायचं, LV वाइंडिंगला सप्लाय द्यायचं आहे आणि HV वाइंडिंग ही ओपन सर्किट ठेवायची. मग मी बघा, तुम्हाला इथे ट्रान्सफॉर्मरवरती दाखवतो. बघा, LV साईडला मी सप्लाय दिलं आहे आणि HV साईडला काय केलेलं आहे, ओपन सर्किट ठेवलेले, आणि ते ओपन सर्किट व्होल्टेज मी या व्होल्टमीटरने चेक करणार. ओके, सो आता मी तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल दाखवतो. या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये मला काय बघायचं आहे, सिरियल नंबर, अप्लाइड व्होल्टेज V0, हे बघा, हे अप्लाइड व्होल्टेज V0 इथे दिसणार. त्यानंतर नो लोड करंट I0, हे बघा, नो लोड करंट मला इथे दिसणार I0. त्यानंतर पॉवर W0, ती मला इथे दिसणार. इथे पुन्हा मी पॉवरची जी मला व्हॅल्यू दिसणार तिला मल्टिप्लाइंग बाय 2 करणार आहे. ओके, मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणून. आणि V2 म्हणजे माझं सेकंडरी साईडचं व्होल्टेज. बघा, हे सेकंडरी साईडचं व्होल्टेज, जे ओपन सर्किट व्होल्टेज आपण इथे मेजर करणार आहोत. सो मी सप्लाय ऑन करतो. सप्लाय ऑन केला, ऑटो ट्रान्सफॉर्मर ऑन झाला. आता मी LV साईडला सप्लाय देणार, म्हणून मी 220 सप्लाय नाही देऊ शकत, कारण की LV साईड ला मी जितका सप्लाय देतो त्याच्या डबल सप्लाय सेकंडरी साईडला जाणार आहे. ओके, सो मी 110 व्होल्ट सप्लाय देतो. बघा, दिसतोय व्हॅरी होताना, 80 आला इथे, 100 आणि हा 110 व्होल्ट. ओके, सो पहिलं रिडिंग माझं ओपन सर्किट व्होल्टेज इथे मी लिहितो 110 व्होल्ट. ओके, आता नो लोड करंट बघूया किती आहे. आपण नो लोड करंट किती आहे, 0.5 एम्पियर. बघा, 0.5 एम्पियर नो लोड पॉवर. पॉवर बघा किती दाखवते, 10 वॅट दाखवते, 10 आणि मल्टिप्लाइंग बाय 2 मल्टिप्लाइंग फॅक्टर. त्याच्यानंतर ओपन सर्किट व्होल्टेज, ओपन सर्किट व्होल्टेज बघा, आता 200 पुढे. बघा, मी कितीच्या रेंजला लावलं, 300 म्हणजे वरची रेंज पकडायची, 210 220 230. ओके,
इथं आलं माझं 230 व्होल्ट. मग आता मला काय काढायचं आहे, ट्रान्सफॉर्म प्रॅक्टिकल काढण्या करण्यामागचाच पर्पज काय की आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन रेशो म्हणजे सर्किट इक्वी व्हॅलंट कॉन्स्टंट हा फाइंड आउट करायचं आहे. मग आपण काय करणार, व्ही टू अपॉन व्ही वन त्याच्यावरनं आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा फाइंड आउट करणार आणि त्यावरनं मग ठरवणार की हा ट्रान्सफॉर्मर हा स्टेप अप आहे की स्टेप डाऊन आहे. मग बघा, आता व्ही टू माझा आलेला आहे 230, व्ही वन मी किती अप्लाय केला होता 110 व्होल्ट, म्हणजे हा समथिंग माझा किती येतो 2 इतका येणार. सो ओके, मी काय केलं, इक्विव्हॅलंट सर्किट कॉन्स्टंट फाइंड आउट केला. आता मला काय करायची आहे, शॉर्ट सर्किट टेस्ट परफॉर्म करायची. बघा, आता आपण काय करणार, शॉर्ट सर्किट टेस्ट परफॉर्म करणार. शॉर्ट सर्किट टेस्टला काय केलं, बघा आता एच व्ही साईडला सप्लाय दिला आहे आणि एल व्ही साईडला ॲमीटर कनेक्ट केलेलं आहे. ओके, सो मी पुन्हा इथे कनेक्शन चेंज केले. मी काय केलं, आता एच व्ही साईडला प्रायमरी साईड केली आणि एल व्ही साईडला सेकंडरी साईड केली आणि एल व्ही साईडला मी काय केलं, आता शॉर्ट केलं आहे. आता शॉर्ट केलं आहे म्हणजे काय केलं आहे, ॲमीटर कनेक्ट केलेलं आहे. बघा इथे तुम्ही बघू शकतात, फेजपासून कॉमनला गेली आणि न्यूट्रलपासून रेंजला गेली. ओके, इथं 10 एम्पियरला मी कनेक्ट केलेला येतो. ओके, आता आपण काय करायचं, आपल्याला काय बघायचं आहे, शॉर्ट सर्किट व्होल्टेज, शॉर्ट सर्किट करंट आणि शॉर्ट सर्किट पॉवर बघायची. शॉर्ट सर्किट व्होल्टेज आपल्याला इथे दिसणार, त्यानंतर शॉर्ट सर्किट जो करंट आहे तो आपल्याला या सेकंड साईडला म्हणजे सेकंडरी साईडला दिसणार आणि शॉर्ट सर्किटेड पॉवर आपल्याला इथे दिसणार. ओके, सो मी स्विच ऑन करतो. स्विच ऑन केल्यानंतर आता मला एकदम नॉर्मल सप्लाय द्यावा लागणार आहे, कारण की सप्लाय दिल्या दिल्या बघा तुम्ही पॉवर किती जास्त शॉर्ट सर्किट करंट त्याच्यातनं फ्लो व्हायला स्टार्ट होतं. आपण ते बघा, मी थोडीशी पॉवर रिफ्लेक्ट करतोय, तुम्ही बघू शकता शॉर्ट सर्किट करंट बघा किती वाढतोय. ओके, तो अप्रॉक्सिमेट 10 जवळपास जातो. सो मी पटकन रीडिंग नोट डाऊन करून घेतो, शॉर्ट सर्किट व्होल्टेज बघा किती आहे, 10 व्होल्ट देतो मी. शॉर्ट सर्किट करंट, करंट मला किती 10 रेंजला लावलेला आहे, करंट पण मला 9 एम्पियर मिळालेला आहे. 9.9 पॉईंट समथिंग आहे, सॉरी नाही, एक्झॅक्टली 10 येतो. सो मी ते करेक्ट करतो, 10 एम्पियर शॉर्ट सर्किट करंट आणि शॉर्ट सर्किट पॉवर बघा 10, 20, 30 30 वरती. ओके, 30 इंटू 2 म्हणजे 60 वॅट. ओके, सो मी पुन्हा काय करतो, ऑटो ट्रान्सफॉर्मर 0 सेट करतो, स्विच ऑफ करतो. ओके, सो आपण काय केलं, शॉर्ट सर्किट टेस्टला सेकंडरी साईड ॲमीटरच्या हेल्पने शॉर्ट केली आणि त्यानंतर शॉर्ट सर्किट व्होल्टेज, शॉर्ट सर्किट करंट आणि शॉर्ट सर्किट पॉवर हे तिन्ही पॅरामीटरच्यामध्ये आपण ऑब्झर्व केले, मॉनिटर केले आणि नोट डाऊन करून घेतले. ओके, सो अशा पद्धतीने आपण दोन्ही टेस्ट आता या ट्रान्सफॉर्मरवरती परफॉर्म केलेले आहे, कुठल्या ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट. ओके, थँक्यू.